तर इकडे पाण्यासाठी कायम वणवण फिरणाऱ्या येवला शहरामधल्या बाजीराव नगर भागातल्या जलकुंभाच्या पाईपमधून गेल्या 2 महिन्यांपासून अखंड पाणी गळतीये. एकीकडे येवला शहरात 4 दिवस तर शेजारच्या मनमाडमध्ये 15 दिवसांआड पाणी पुरवठा होत असताना दररोज हजारो लिटर शुद्ध पाण्याची गळती सुरू आहे. सदरच्या बाजीराव नगर भागामधल्या जलकुंभाचं हे सगळं प्रकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अनेकदा कळवलंय. त्याचं येवला नगरपालिकेकडे अजून हस्तांतरण झालेलं नाही आहे. संबंधित ठेकेदाराला आणि प्राधिकरणाला कळून देखील या सगळ्याकडे लक्ष देण्यात येत नाही आहे. 8 दिवसांनी या सगळ्याची दुरुस्ती करू असं उत्तर प्राधिकरणाकडून देण्यात आलं आहे. लोक फार 20-20, 50-50 फूट खोल विहिरीतून पाणी काढतात. पाणी काढताना कैक महिला कैक पुरुष मेलेलं टीव्हीवर आम्ही बातम्या वाचतो पाहतो. आपल्या इथं मुबलक पाणी याचा अर्थ असं नाही का त्या पाण्याचा असा दुरुपयोग व्हावा, याच्याकरता ताबडतोब काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. पाण्याची गळती होऊन अपव्यय होतो आहे, त्याबद्दल आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क साधला आहे. तरी या बाबतीत लवकरात लवकर कृती करून पाण्याचा अपव्यय थांबवणे हे आमचं प्राथमिक काम असून पुढच्या आठवड्याभरात आम्ही ते करून घेण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.